तर पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी कायम असल्याचं आपण बघतोय. राष्ट्रवादी काँग्रेस हा पुणे जिल्ह्यामध्ये नंबर एकचा पक्ष ठरलाय. जिल्ह्यात 105 जागा जिंकत, म्हणजे त्यांच्या समर्थक उमेदवारांनी 105 जागा जिंकत आघाडी कायम ठेवली आहे. काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावरती आहे, तर ठाकरे समर्थकांना 15 ग्रामपंचायती मिळालेल्या आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरलाय. जिल्ह्यात 105 जागा जिंकत, 105 जागा ग्रामपंचायती जिंकत राष्ट्रवादी काँग्रेस पहिल्या स्थानावर आहे. दुसऱ्या क्रमांकावरती जर आपण लक्षात घेतलं तर 44 ग्रामपंचायती काँग्रेसनं आपल्या ताब्यात ठेवल्यात, ताब्यात घेतलेत. तर भाजपला 33 ग्रामपंचायतींवरती विजय मिळवता आला आहे. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला 15 ग्रामपंचायतींवरती विजय मिळवता आला आहे. तर शिंदे गटाला इथे मात्र फारसं यश मिळू शकलेलं नाही आहे. त्यांना 7 ग्रामपंचायती त्यांच्या समर्थक उमेदवारांना मिळाल्यात आणि इतर मिळून 13 ग्रामपंचायती अशा गेलेल्या आहेत. आणि याचबद्दल बोलूयात आमचे प्रतिनिधी चंद्रकांत पुन्हा आता एक क्षणाला आपल्या बरोबर आहेत. चंद्रकांत, एकूणच पुणे जिल्ह्यावरती जर नजर टाकली तर राष्ट्रवादी काँग्रेस समर्थक उमेदवारांनी आपला दबदबा कायम ठेवलाय का? हो, निश्चितच आकडेवरून तरी आपल्याला तसंच म्हणता येईल प्रथमदर्शनी. कारण तीन जे जिल्हे होते, म्हणजे जिथं आढळराव पाटील शिंदे गटांचे जे माजी खासदार आहेत, जे आता शिंदे गटात गेलेले आहेत आढळराव पाटील, खरं तर त्या भागातले ते खूप लोकप्रिय खासदार होते. पण तिथंच राष्ट्रवादीने जोरदार मुसंडी मारली, म्हणजे जुन्नर, आंबेगाव, खेड हे सगळ्या आढळराव पाटलांचं बाली केलं. तिथं मोठा फटका बसल्यामुळे शिंदे गट कुठेही दिसू शकले नाही, कारण तसंही शिंदे गट कधी नव्हताच मुळात. आणि इकडे भाजपने खूप प्रयत्न केला, म्हणजे चंद्रकांत पाटलांनी जे प्रयत्न केला, एक मुळशी तालुक्यातलं गाव सोडलं किंवा वेले तालुक्यातलं, हा खपाटेवाडीचं, तर बाकी ठिकाणी जिथे दादा गेले तिथं तिथं त्यांचे उमेदवार पडलेले आहेत सरपंच पदाचे, हे विशेष उल्लेखनीय आहे. नंतर काँग्रेस इकडे भोर जे संग्राम थोपटे आहेत काँग्रेसचे आमदार, विद्यमान आमदार, त्यांनी भोरमध्ये इकडे वेल्ले, मुळशी या तिन्ही तालुक्यामध्ये स्वतःचा दबदबा कायम ठेवले, स्वतःचं वर्चस्व कायम ठेवले. ऑलरेडी त्यांनी 24 ग्रामपंचायत बिनविरोध आणले होते. म्हणजे जर एकूण आकडेवारी जर आपण पाहिले, शहराच्या आजूबाजूला भाजप दिसते, म्हणजे कदमवाक वस्ती म्हणून गाव आहे, खूप मोठं गाव आहे, तिथं मात्र भाजपने आपला विजय मिळवलेला आहे. म्हणजे तुलनेनं राष्ट्रवादीने आपलं वर्चस्व कायम ठेवलेलं आहे. त्या पाठोपाठ काँग्रेस असेल, नंतर शिवसेना आहे, ठाकरे गट आणि शिंदे गट, असंच या निकालाचे उत्तरण आहे. धन्यवाद चंद्रकांत या सगळ्या तपशिलाबद्दल. तर पुणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस समर्थक उमेदवारांनी सगळ्यात जास्त जागा जिंकल्यात.